सध्या चर्चा आहे ती स्वस्त घरांच्या योजनांची आणि मग अशा योजनांमुळे फसवले गेलेल्या ग्राहकांची. घराचं स्वप्न तर सगळेच जण बघतात आणि मग त्याचमुळे जेव्हा स्वस्त घरांच्या जाहिराती येतात, कधी कधी पानभर जाहिराती असतात, कधी कधी चकाचक जाहिराती असतात, त्यांना भुलून या घरांसाठी बुकिंग केलं जातं आणि मग नंतर ती घरं जी आहेत ती खरोखरीच स्वप्नातच राहतात, ती प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत कधी पोचतच नाही, त्यांना कधी मिळतच नाही. असंच एक उदाहरण मॅपलचं. हा मॅपलचा गृहप्रकल्प घोटाळा तर प्रचंड गाजला, पण याच बरोबरीने असे अनेक घोटाळे आहेत जे राज्यभरामध्ये उघड झालेले आहेत, ज्यामध्ये ग्राहक फसवले गेलेले आहेत, त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये, त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीयेत आणि घरं तर दूरची गोष्ट आहे. या मॅपलपेक्षा सुद्धा आणखी एक मोठा गृहप्रकल्पांचाच घोटाळा गेली 5 वर्ष राज्यभर सुरू आहे, ज्याबद्दल आज आपण बोलणार आहोतच. आणि हा सगळा जो भूलभुलैया आहे स्वस्त घरांचा, त्यामध्ये कसं फसू नये, त्याला कसं भुलू नये किंवा त्यापासून कसं दूर राहावं याविषयी आपल्याशी बोलणार आहेत नगररचना तज्ज्ञ अमित कुलकर्णी. आपल्यासोबत आहेत ते आत्ता, पण त्यांच्या माहितीसाठी सुद्धा आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुद्धा हा जो पुण्याचा भीम फाउंडेशनचा जो घोटाळा आहे त्याची आधी माहिती करून घेऊयात. ह्या कुठला घोटाळा आहे, 10,000 गुंतवणूकदारांची त्यामध्ये फसवणूक झालेली आहे, नेमका हा काय घोटाळा आहे बघूयात वैभव सोनवणेचा हा स्पेशल रिपोर्ट. स्वस्तात घर हवंय तर आम्ही देतो असं म्हणून लोकांकडून पैसे उकळण्याचं पेव सध्या जोरात आहे. हल्लीच पुण्यातला असाच मेपल घोटाळा उघड झाला, पण या मेपलच्या आधीही अनेक मोठे घोटाळे झालेले आहेत. त्यातलाच एक राज्यभर व्याप्ती असलेला भीम फाउंडेशनचा सम्यक गृहप्रकल्प घोटाळा. मुंबईच्या भीम फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राज्यभर सम्यक गृहप्रकल्प या नावानं गरीब आणि कष्टकरी लोकांसाठी स्वस्तात घर देण्याची योजना 2010 घोषित करण्यात आली. राज्यातल्या 15 मोठ्या शहरांमध्ये ही योजना जाहीर झाली, ज्यामध्ये 1 लाख रुपये भरून घराचं बुकिंग करण्याच्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. या जाहिराती बघून पुण्यामध्ये 2013 तब्बल 2,000 लोकांनी 1 लाख रुपये भरून बुकिंगही केलं. याच गृहप्रकल्पाला कर्ज देण्यासाठी सम्यक पतसंस्थेची स्थापनाही करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक नागरिकांना पैसे ठेवायलाही सांगण्यात आलं होतं. पण लोहगाव इथे सुरू केलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या इमारतीचं काम पहिल्या मजल्यापर्यंतच झालं आणि मग काम थांबवण्यात आलं आणि तेव्हापासून या प्रकल्पाचे प्रवर्तक फरार आहेत. गुंतवणूकदार पैसे परत मिळवण्यासाठी दाही दिशा भटकत आहेत. 650 स्क्वेअर फूटचं जे फ्लॅट आहे ते 8 लाखाला, तर त्याची 10% रक्कम म्हणल्यानंतर 80,000 रुपये भरणं सांगण्यात आले. मग त्यांनी जी रक्कम आहे ती चेकनी घेतलेली आहे. त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आम्हाला लिहून दिलं की 2 वर्षात आम्ही घर तुम्हाला बांधून देऊ, पण 2 वर्षात काय त्यांनी बांधकाम पूर्ण केलं नाही. दरवेळेस मीटिंग घेतल्यानंतर सांगण्यात आलं की पाणी नाही आहे, लाईट नाही आहे किंवा हे परमिशन राहिलेली आहे. मी 2011 सम्यकमध्ये पैसे गुंतवले ते 650 स्क्वेअर फुटाच्या हिशोबाने 9 लाखाचा फ्लॅट होता. ठीक आहे, तर मी 90,000 रुपये तिथं गुंतवले होते. तर मधुकर सूर्यवंशी यांनी आम्हाला ताबा 1 जानेवारी 2014 देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते अजून काही पूर्ण झालेलं नाही आहे. गेले 7 वर्ष मी भाड्याने राहते ह्यात आश्वासनावरती की घर कधी पूर्ण होईल. सम्यकचा हा गृहप्रकल्प पुण्यासह महाराष्ट्रात इतर 15 शहरांमध्ये सुरू करण्यात आलेला होता. तिथे सुद्धा अशाच पद्धतीने घरांसाठी बुकिंग घेण्यात आलं होतं, पण कुठेही बुकिंग करणाऱ्या नागरिकांना घरं मिळालेली नाहीत. एकंदर या घोटाळ्याची व्याप्ती 500 कोटी रुपयांच्या घरात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि सम्यक निवास हक्क संघ ह्या नावाने, संस्थेच्या नावाने त्यांनी घर घ्यायचं सांगितलं. सम्यक याचा अर्थ असा होतो की जे काय बोलू आपण ते खरं करू असा अर्थ होतो, पण त्याचं काही त्या रूपात खरं काही झालेलं नाही. सम्यक या गृहप्रकल्पाचा मुख्य प्रवर्तक मधुकर सूर्यवंशी हा प्रकल्प 2014 पूर्ण करून घर ताब्यात देऊ अशी आश्वासनं देत होता. अखेर 2 वर्ष काहीच न झाल्यामुळे या पीडितांनी मधुकर सूर्यवंशी याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली, पण पोलिसांनी तो फरार असल्याचं सांगत 1 वर्ष होऊनही कोणताही तपासच केलेला नाही. वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे.
काही जे ग्राहक आहेत, काही जे गुंतवणूकदार आहेत, जे फसवले गेलेले आहेत, त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण या रिपोर्टमध्ये पाहिल्या. पण असे फसवले गेलेले अनेक जण आहेत ज्यांच्याकडून मीटिंग्स घेऊन पैसे मिळवण्यासाठी सगळ्यांना एकत्र करण्याचे प्रयत्नसुद्धा होतात, पण अजूनही त्यांना यश मिळत नाहीये. यंत्रणा त्यांची दखल घेत नाहीये. इथे कुणाच्या घरचे आजारी आहेत, कुणाची लग्न आहेत, कुणाच्या मुलाला शिक्षणासाठी पैसे हवेत, घर नाही तर नाही, निदान भरलेले थोडेफार पैसे तरी परत मिळावेत ही त्यांची आशा आहे. कुणी यामध्ये रिक्षा चालवणारे आहेत, कुणी गरीब आहेत, कष्टकरी आहेत, यात सगळ्यांना एकत्र करून त्यांच्याशी सुद्धा आम्ही बातचीत केली. त्यांचं आम्ही दुःख जाणून घेतलं. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे ते सुद्धा आज जाणून घेऊयात. आपल्या सोबत हे सगळे पीडित लोक आहेत. पुण्यामध्ये ही संख्या 2000 आसपास असण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रभरामध्ये 10,000 आसपास ही संख्या आहे. जवळपास 500 कोटी रुपयांपर्यंत हा सगळा घोटाळा अशी माहिती जी आहे ती समोर येते. आपण विचारूया काय झालं होतं, तुम्हाला काय सांगितलं, कधी घर मिळेल, किती पैसे भरायला सांगितले होते. ऍक्च्युली सर, माझं नाव कृष्णनी पिले आहे. मी इथं लोहगावमध्ये राहत होते, भाड्याच्या खोलीत राहते. मी केदारनाथ हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहे. मला शेवटचा दिवस आहे असं म्हणून 2-3 वर्षापूर्वी सांगितलं गेलं की 5 लाखामध्ये 1 BHK मिळेल. त्यासाठी आम्हाला 10% रक्कम भरायला सांगितली होती. मी 50% रक्कम मी प्रॉपर भरली आहे, त्याची पावती दिली. आम्हाला घर बांधकाम चालू आहे असं दाखवून त्यांनी पैशाची ऍग्रीमेंट करून घेतली. ऍक्च्युली मी 60% आणि 30,000 रुपये काढले आणि 15,000 रुपये माझी बचत होती, ते जमा करून मी इथे दिले. माझे ते 7% काढलेली रक्कमही फिटली. अजूनही आम्हाला घर भेटलेलं नाही. माझ्या मी स्वतः हार्ट पेशंट आहे, माझं 2 बायपास झालेलं आहे आणि मी अजूनही मी नोकरी करते सर. एक हक्काचं घर असावं म्हणून आम्ही इथे पैसे गुंतवले. आप क्या कहेंगी, क्या करते हो, एक तो या आपके पति या आपके घर के लोग क्या करते हैं, कितने लोगों ने यहाँ पर पैसे जो है वो इन्वेस्ट किए थे घर लेने के? हम लोगों के तो बहुत है, हम आर्मी के बाहर की है, सब इधर के नहीं है, महाराष्ट्र के नहीं है. लेकिन इधर सेटल होने के लिए बच्चों के वजह से हम रुके थे. रिटायरमेंट के बाद इधर हमने सोचा चलो अपना छोटा सा घर बन जाएगा तो हम ले लेंगे, इधर बच्चों को सेटल कर देंगे इधर पढ़ाई के वजह से. तो 5-5 लाख रुपया हमने भर दिया इधर. कितने लोग हैं आर्मी के ऐसे जिन्होंने पैसे? तो बहुत लोग हैं, 25-30 लोग हैं हमारे तो जान पहचान के. लेकिन जो हो रहे तो उनको हम जानते नहीं, कितने भरे हैं ये पता नहीं है. लेकिन 25-30 तो हमारे है जानकारी के अपने, जो जिन्होंने 5-5 लाख भरे. हे अतिशय धक्कादायक है, या कुटुंबांनी 5-5 लाख रुपये भरले आणि आता 5 वर्ष झाली जवळपास त्यांना घरं मिळालेली नाही. 2012 यांनी पैसे भरलेले होते. आपल्यासोबत एक रिक्षावाले आहेत, यांनीही हे रिक्षा चालवतात, आपलं घर असावं स्वतःचं म्हणून त्यांनी पैसे भरले होते. किती पैसे भरले तुम्ही आणि तुम्हाला काय सांगितलं होतं, कधी घर देतील? मला सांगण्यात आलं की 2014 तुम्हाला घर देण्यात येईल आणि तुम्हाला 1,30,000 रुपये भरण्यात सांगितलं. त्यावेळी तेवढी रक्कम भरली आणि जवळजवळ आता मला 4-5 वर्ष होतात, अजून घर मिळालेलं नाही आहे. आणि शिवाय मी आता सध्या पण मी भाडेच्या घरात राहतोय. अपेक्षा होती की मला स्वतःचं घर मिळेल, या हिशोबाने मी इथं पैसे भरले. भीम फाउंडेशन सम्यक सारखी नावं या गृहप्रकल्पाला देण्यात आली. आणि महत्त्वाचं म्हणजे आंबेडकरी चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत किंवा लोक आहेत किंवा आंबेडकरी समाजाचे जे लोक आहेत त्यांना आकृष्ट करण्यासाठी हा सगळा ही सगळी उठाठेव जी ती करण्यात आली. बँकेकडून लोन मिळत नसेल तर त्याचीही काळजी करू नका, त्याच्यासाठी आम्ही पतपेढी उघडली आणि लोनही देऊ असंही सांगण्यात आलं होतं. तुम्हाला काय सांगितलं होतं, किती पैसे परत दिले, तुम्ही मागितले का, नेमकं काय झालं? माझं नाव रेहाना शेख आहे. माझे दिरांनी इथं घर बुक केलं होतं, ते एक रिक्षा ड्रायव्हर आहेत. तर त्यावेळेस आम्ही 80,000 रुपये भरले होते. 80,000 म्हणजे बाहेरून 10% व्याजाने घेऊन भरले, कारण स्वस्तात घर असं आम्हाला पण वाटलं, 8 लाखामध्ये मिळणार होतं 450 स्क्वेअर फूट. त्या मानाने आम्हाला वाटलं पुण्यासारख्या शहरात 450 स्क्वेअर फूट 8 लाखात म्हटल्यावर, म्हणून त्या हिशोबात आम्ही येऊन पाहिलं. इथं थोडंफार काम चालू होतं म्हणून आम्ही पण भरले पैसे. त्यात आम्ही त्यांच्या पतपेढीला पण पैसे भरत गेलो. शेवटचा दिवस आहे आता पैसे भरा म्हणून आम्हाला फोन यायचे. त्यानंतर तिथं खडकीमध्ये एक पटेकर म्हणून मॅडम होत्या, त्यांनी आम्हाला परस्पर बाहेर गाठून आमच्याकडनं 1 लाख रुपये घेतले. त्या म्हटल्या तुम्ही जर आता 1 लाख रुपये दिले तर तुम्हाला 8 लाखात घर मिळेल, नाही तर मग ह्याच घराची किंमत 14 लाख होणार, मग तुम्हाला ते मिळणार नाही. ह्या हिशोबात आम्ही भीतीपोटी आमचे पैसे अडकतील म्हणून भीतीपोटी आम्ही ते पण 1 लाख रुपये दिले, त्याची पावती नाही काही नाही. त्यानंतर असंच आम्ही मागत गेलो पैसे, पण त्यांनी पैसे परत केले नाही किंवा घराचं काही नव्हतं. त्यानंतर त्यांनी मला एकटीला का त्यांनी माझे ओरिजिनल पेपर घेतले नाही, फक्त चेक दिला. चेक 3 आठवड्यानंतर बाउन्स होऊन आला. चेकही बाउन्स झाला. हा सगळा प्रकार जो आहे तो अतिशय धक्कादायक अशा स्वरूपाचा आहे. 1,000 रुपयाची गुंतवणूक घेऊन
अनेक लोकांना 10,000 घरं देतो असं म्हणणाऱ्या मेपल ग्रुपच्या विरोधात प्रचंड आरडाओरडा झाला. मात्र या ठिकाणी प्रत्येक जण हा किमान 1,00,000 रुपयाला फसवला गेलेला आहे. असे पुण्यामध्ये 2,000 आसपास तर महाराष्ट्रभरात 10,000 जास्त लोक आहेत ज्यांना या भीम फाउंडेशनच्या नावानं सम्यक गृहप्रकल्पाच्या नावानं फसवण्यात आलं. अर्धवट कामं जी आहेत ती सोडण्यात आली आणि सगळी अतिशय गरीब स्तरामधली लोकं आहेत ज्यांची रोजची खाण्याची मारामारी, रोज हातातोंडाची गाठ पडण्यासाठी मजुरी करावी लागते, अशा लोकांना फसवून कोट्यवधी रुपये गोळा करून मधुकर सूर्यवंशी आणि या सगळ्या प्रकल्पाचे प्रवर्तक जे आहेत ते फरार झालेत. असंच जर होत राहिलं तर सरकार म्हणून जी यंत्रणा काम करते ती या लोकांना पोचण्यासाठीच काम करते का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी या लोकांकडून करण्यात येते. वर्षभरापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अजूनही पोलीस सुद्धा तपास करू शकलेले नाही. अमित कुलकर्णी नगररचना तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत आणि आत्ता हा सगळा घोटाळा जो आहे, जो या सम्यक ग्रुपचा किंवा भीम फाउंडेशनचा आहे जो आपण पाहिलाय, अशाच प्रकारचे जे भूलभुलैया असतात स्वस्त घरांचे त्यापासून वाचण्यासाठी काय करावं याबद्दल अमित कुलकर्णी आपल्याला सांगतीलच. पण अमित, हा जो प्रकार आत्ता आपण पाहिला, हा जो घोटाळा पाहिला, ज्या प्रकारचे लोक आहेत जे फसवले गेलेले आहेत, ज्यांचे पैसे जे आहेत ते अक्षरशः बुडालेत, त्यांनी काय करावं, त्यांना तुम्ही काय सल्ला द्या? नाही, आता याच्यामध्ये हे जे काय डिटेलमध्ये काय घडलंय हे आधी बघायला लागेल. काय प्रकारचे त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे, काय प्रकारचे कागदपत्र केली गेलेली आहेत त्याचा अभ्यास तज्ज्ञांनी करायला लागेल. त्यानंतर याच्यामध्ये कायदेशीर कारवाईशिवाय दुसरं तर मला काही मार्ग दिसत नाही आहे की जे काही पीडित लोक आहेत त्यांनी कायदेशीर सल्ला घेऊन ह्याच्याविरुद्ध इकॉनॉमिक ऑफेन्स असेल किंवा ज्या काही पद्धतीचे काही आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहेत त्याचा आधार कदाचित घ्यायला लागेल. मी हे अर्धवट माहितीच्या आधारे बोलतोय, पण असं जर काही झालं असेल तर ती करणं आवश्यक असेल तर आणि त्यानुसार ती योग्य ती कारवाई होईल. आणि यामध्ये अशा काही केसेसमध्ये कोर्ट म्हणा किंवा हे सहानुभूती दाखवून किंवा त्याचा व्यवस्थित पुरावा करून बऱ्याच वेळेला रिलीफ दिला गेला आहे याच्या आधीसुद्धा, तर तसाही रिलीफ यांना काही मिळू शकतो जेणेकरून ती काय जमिनी आहे किंवा ती काय जमिनीचा पुढे लिलाव करून यांना परत देणं वगैरे हा कोर्टाच्या अखत्यारीतला विषय आहे. पण असं काही होऊ शकतं, असं काही मागे झालेले आहेत तर त्याप्रमाणे काही होऊन त्यांना काही दिलासा मिळू शकतो किंवा अशा प्रकारचं काही होऊ शकतं. तर कायदेशीर कारवाई ही पहिली गोष्ट मला समोर दिसते आहे. पण म्हणजे त्यासाठी त्यांना खूप मोठी कायदेशीर लढाई लढावी लागेल असं आता म्हणता येईल? हो हो हो, कारण तशी तरतूदच आहे आपल्याकडे आणि त्या म्हणजे त्याप्रमाणेच जावं लागेल, कायद्याचाच त्यांना आधार घ्यावा लागेल. बरोबर आहे. कायदेशीर तज्ज्ञ जे असतील किंवा कोणी वकील असतील त्यांना गाठून त्यांच्याकडे पूर्ण ही माहिती जी आहे, जी कागदपत्र त्यांच्याकडे जी काय आहे ती दाखवून मग त्यांना पुढे जी आहे ही सगळी लढाई करावी लागेल. पण अमित, स्वस्त घरांचा हा जो सगळा भूलभुलैया सुरू आहे, आपण रोज बघतोय पानभर जाहिराती येत आहेत आणि प्रत्येक वेळेला आपण असं प्रत्येक बिल्डरला दोषी ठरवू शकत नाही किंवा असं म्हणू शकत नाही की हा स्वस्त घर देतोय किंवा अफोर्डेबल हाउसिंग ह्याची स्कीम आहे म्हणजे हा कदाचित बोगस असेल. असं खरंच असतं का की स्वस्त घरांची योजना म्हणजे ती फसवीच असणार? नाही, अजिबात नाही. आपण एकतर एक मनातलं एक ग्रह काढून टाकला हवाय की स्वस्त घर म्हणजे काय, कारण आज तुम्ही ज्या पण काही ऍडव्हर्टाइजमेंट बघताय, जाहिराती बघताय पेपरमध्ये किंवा पेपरामध्ये वाचताय, टीव्हीवर बघताय, तर ही जी सगळी घरं अवेलेबल असतात, मुंबईमध्ये बघितलं तर ही मुंबईच्या आउटस्कर्ट्समध्ये ही सगळी घरं असतात, म्हणजे बदलापूर म्हणा, अंबरनाथ म्हणा, शहापूर म्हणा किंवा इकडे पनवेल साईडला म्हणा, तर अशी किंवा डोंबिवलीच्या पोलीकडे म्हणा किंवा अशी ही थोडी रिमोट लोकेशनला ही सगळी स्कीम जनरली राबवल्या जातात. याचं कारण म्हणजे तिकडे ऑब्व्हियसली लँड कॉस्ट आहे, तिकडचं म्युन्सिपल अप्रुव्हल कॉस्ट किंवा जी काही लोकल बॉडी अप्रुव्हल कॉस्ट ती कमी आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट या ठिकाणी तशी कमी होते, तर अशा सगळ्यांचा परिणाम म्हणून ही सगळी ओव्हरऑल प्रोजेक्ट कॉस्ट खूप कमी असते, त्यामुळे किमती ऑब्व्हियसली कमी असतात आणि म्हणून ते अफोर्डेबल म्हणतात. त्यामुळे ह्याला अफोर्डेबल हाऊसिंग म्हणायचं हा मी ह्याचा मला स्वतःचा फार आक्षेप आहे या गोष्टीला, कारण ती स्वस्त घर आहेत बिकॉज ऑफ द लोकेशन. बाकी याच्यामध्ये दुसरा कुठलाही पैलूंचा किंवा अभ्यास करून की बाबा ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी वापरून काही केलेलं आहे का की ज्यांनी घराची किमती कमती होईल कमी होतील असं काही झालेलं नाही आहे. त्यामुळे ह्या प्युअरली लोकेशन बेस म्हणजे त्याची जागा लोकेशनद्वारे ह्याच्या किमती कमी आहेत तर ते ऑफकोर्स. पण आज मुंबईमध्ये घरांची निकड एवढी असताना आणि लोक प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या मालकीचं घर असावं आणि पण त्याच्या किमती बघताना हे कधीच शक्य वाटत नाही असं विचार करत असताना समोर अशा जाहिराती दिसतात तेव्हा त्या लोक ते लोक बऱ्याच वेळा आम्ही हे ज्या दोन केसेस आपण बघितल्या तर कदाचित ते त्याला बळी पडत असतील कारण हे फार म्हणजे अतिशय जिवायचा विषय असतो हा.
त्यामुळे असं काही आपल्याला अटकातलं दिसलं की लगेच त्याच्या उडी टाकून ते आपण ग्रॅब करावं असं प्रत्येकाची इच्छा असते आणि स्वाभाविक आहे. पण ह्याच्यावर मी एक सांगतो की आज ही जी काही लोक घेणारी लोक आहेत ती बऱ्यापैकी शिक्षित लोक असतात किंवा आज प्रत्येक जण आज इंटरनेटद्वारे कनेक्ट काही ना काही कनेक्टेड असतो किंवा फॅमिलीतला एक जरी जण आजकाल खेड्यापाड्यातसुद्धा इंटरनेटशी कनेक्टेड असतो म्हणजे सगळ्या गोष्टींची त्याला माहिती असते. तर माझं असं या लोकांना सल्ला असेल यापुढे जर कोणी कारण सगळेच काही डेव्हलपर तसे नाही आहेत जेन्युइन केसेस म्हणजे 90% तर मी म्हणेन की 90-95% तर जेन्युइन प्रोजेक्ट चालू आहेत. तर मी असं सांगेन की याच्यामध्ये की प्रत्येकाने कुठल्याही जागेमध्ये इन्व्हेस्ट करायच्या आधी त्या जागेची पूर्ण डॉक्युमेंट तुम्ही तपासले पाहिजेत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे जमिनीचे मालक कोण आहे कारण जमिनीची मालक समजतो डेव्हलपर कंपनी असेल आणि त्यांनी ती जमीन विकत घेतली असेल म्हणजे त्याच्याकडे एक पुरेसं आर्थिक बळ आहे कारण त्याशिवाय तो जमीन विकत घेणार नाही. तर ती एक पहिली स्टेप चांगली असेल की जो जमिनीचा मालक असेल तर कारण तिथे कळते की ह्यांनी एवढे पैसे इन्व्हेस्ट केले त्यामुळे एवढे पैसे इन्व्हेस्ट केले तर पुढे प्रोजेक्ट पण तो कम्प्लीट करेल. तर ती एक पहिली स्टेप असेल. मग कंपनीबद्दल तुम्ही कम्प्लिटली माहिती घेणं आवश्यक आहे की ही कंपनी कोण आहे कंपनीमध्ये डायरेक्टर्स कोण आहेत किंवा त्याची रचना काय आहे. आज इंटरनेटद्वारे तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जाऊन कोण कोण त्याचे प्रमोटर्स आहेत डिरेक्टर्स आहेत ह्याचा तुम्ही तपास इझिली करू शकता. तर त्याचा आपण ती पहिली स्टेप आहे की ओनरशिप ऑफ द लँड ही कोण आहे आणि कुठल्या कंपनीद्वारे ते घेतलं गेलेलं आहे. बरोबर. त्यानंतर तुम्ही जेव्हा विकत घेता किंवा पैसे देता तुमचं ठरतं की आपल्याला ही जागा घ्यायची आहे तर सर्वात आधी तुम्ही त्या कंपनीकडे त्याचे सर्व जे अप्रुव्हल्स आहेत त्याचा तुम्ही पूर्ण तपास केला पाहिजे की हे अप्रुव्हल्स आहेत की नाही पूर्ण अप्रुव्हल आहे की नाही किंवा त्याचं काय फेजेसमध्ये करताय की काय प्रकारे तुम्ही केलेलं आहे हे त्याचा तपास केला पाहिजे. जर तुम्हाला याची माहिती नीट मिळाली नाही तर तुम्ही संबंधित लोकल बॉडी म्हणजे तिकडची नगरपालिका असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यामधलं जे टाउनप्लॅनिंग नगररचना डिपार्टमेंट असतं अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्याची चौकशी करू शकता आणि तिकडे सगळी माहिती उपलब्ध असते. जर तुम्हाला याच्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळाली नाही तर मी विनंती करेल की अशा कुठल्याही स्कीममध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ नका कारण तिकडे कदाचित तुम्ही फसायची शक्यता असू शकते. बरोबर. तर हे सगळं म्हणजे करायला लागेल कारण हे महत्त्वाचा विषय आहे आणि जसे आज हे काही आपले बांधव अडकलेले आहेत तर तशी आपल्यावर वेळ येऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. खरं आहे, खरं आहे. आपल्या समोर उदाहरणं आहेत अशा प्रकारे फसवली गेलेली लोक आहेत आणि त्यांना सुद्धा न्याय मिळवून द्यायचा असेल तर सरकार म्हणून सुद्धा काही करू शकतं का ह्याचा सुद्धा विचार करावा लागेल. खूप महत्वाची माहिती अमित कुलकर्णी यांनी सांगितलेली आहे की कशा पद्धतीने तुम्ही कागदपत्रांचा अभ्यास करू शकता, स्वतः जाऊन करू शकता किंवा त्यासाठी कुठल्या तज्ज्ञाची मदत घेऊ शकता. मध्ये तलाठी कार्यालयापासून नगर परिषदा असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, महानगरपालिकेचं कार्यालय असेल, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही कागदपत्र तपासू शकता. याच बद्दलची आणखी माहिती आपण अमित कुलकर्णी यांच्याकडून घेणार आहोत आणि अशा प्रकारची काही आणखी उदाहरणं आहेत ती सुद्धा लक्षात घेणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त आयबीएन लोकमत. स्वस्त घरांच्या योजनांचा सुळसुळाट आणि त्यातून झालेली ग्राहकांची फसवणूक याबद्दल आपण बोलतोय. काही आणखी उदाहरणं आहेत जे अर्थात आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आवश्यक आहेत. काही वर्षांपूर्वी अशा प्रकारे स्वस्त योजनांची स्कीम यायला लागली आणि मग त्यामधली काही नावं पनवेलजवळ तिरुपती बालाजी ग्रुप जो आहे 150 जणांनी 20 कोटी रुपये गुंतवलेले होते आणि आता सध्या अशी परिस्थिती आहे की या तिरुपती बालाजी ग्रुपचे जे मालक आहेत महेश सिंग त्यांना पोलीस शोधतायत. काही जणांना अटकसुद्धा झालेली आहे आणि हे गुंतवणूकदार जे आहेत ते काळजीत पडलेत की आमच्या पैशांचं आता नेमकं काय होणार आहे, आमच्या घरांचं नेमकं काय होणार आहे. अगदी कल्याणमध्ये सुद्धा आमंत्रण बिल्डर्स म्हणून होते तिथे सुद्धा 60 जणांनी 55 लाख रुपयांची गुंतवणूक केली पण अर्थात त्यांचे सुद्धा पैसे वाया गेले. कल्याण आणि आसपासच्या परिसरांमध्ये 2 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की जे कोणी बिल्डर्स होते जे स्वस्त घरांच्या स्कीम्स घेऊन येत होते प्रत्येकावर पोलिसांची नजर होती, तपास यंत्रणांची नजर होती आणि त्यावेळी 20 बिल्डर्सवर कारवाई झाली होती एकाच वेळी, ज्यामध्ये 2000 गुंतवणूकदारांनी 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली होती ज्यांची फसवणूक झाली. काही गुंतवणूकदार असे होते इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घरं घेतलेली होती पण त्यांचे पैसे वाया गेले, ती घरं कधी उभीच राहिली नाहीत. अशा प्रकारची अनेक उदाहरणं राज्यभरात आपल्याला बघायला मिळत आहेत. शहरांना लागून असलेले जे भाग आहेत, नव्याने विकसित होणारे जे भाग आहेत, त्यामध्ये अशा प्रकारच्या स्कीम्स मोठ्या प्रमाणावर दिसायला लागतात आणि मग त्यावर या सगळ्या गुंतवणूकदारांची नजर पडते. काही गरजवंत असतात त्यांची नजर पडते आणि ते फसवले जातात. यातून कसं वाचायचं नगररचना तज्ज्ञ अमित कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलं. पण याशिवाय काही महत्त्वाचे मुद्दे आहेत
अमित, यामध्ये तुम्ही सांगितलं की शहराच्या बाहेर बऱ्याच वेळेला असं दिसतं की अफोर्डेबल हाऊसिंग किंवा स्वस्त घरांच्या योजना असतात, पण शहरामध्ये किंवा शहरांतर्गत भागामध्ये सरकारकडून सुद्धा अशा काही योजना राबवल्या जातात का? त्याची माहिती सुद्धा या गुंतवणूकदारांनी किंवा जे गरजू आहेत त्यांनी ठेवणं महत्वाचं आहे. हो, ह्याच्यामध्ये तुम्ही पेपरामध्ये वाचत असाल नेहमी गास्त म्हाडा जे आहे आपलं, ते त्यांच्या लॉटरीनी ते बरीचशी अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम राबवत असतात. त्याची वेळोवेळी लॉटरी होत असते, तर ती अतिशय म्हणजे सक्सेसफुल अशी स्कीम मी मानतो. कारण ज्या किमतीमध्ये ती घर उपलब्ध करून देत आहेत ते खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखंच आहे. तर या सगळ्यांचा लाभ लोकांनी घ्यावा असं मी त्यांना विनंती करीन. कारण याच्यामध्ये तुम्ही फसवले जाण्याचं काही शक्यता नाही आहे, कारण गव्हर्नमेंटची स्कीम आहे. आणि ह्या ज्या स्कीम्स आहेत त्या विरार किंवा ठाण्याच्या परिसरात पण होत असतात, जिकडे त्यांनी त्याची तिकीट प्राइस म्हणा किंवा त्याची घराची जी साईज आहे ती ते कमी ठेवतात, जेणेकरून एखाद्या माणसाला 1 BHK किंवा स्टुडिओ अपार्टमेंट किंवा 1 room किचन असे काही पर्याय उपलब्ध असतात आणि ते खरंच चांगल्या किमतीमध्ये उपलब्ध असतात. तर त्याचा सर्वांनी जरूर विचार करावा आणि त्याच्यामध्ये भाग घेऊन तुमचं नशीब आजमायला काही हरकत नाहीये. आणि दुसरं एक, हे गेली काही 10-12 वर्ष हे सगळं चालू आहे आणि ते खरंचच म्हणजे चांगली स्कीम आहे आणि त्यांनी लोकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. बरोबर. दुसरं एक महत्वाचं गोष्ट, आताच्या गव्हर्नमेंटने आधीच्या गव्हर्नमेंटने प्रपोज केलं होतं आणि आताच्या गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केलं की कुठल्याही आता मुंबईने जे समज 40,000 square meter पेक्षा जो तुमचा, सॉरी 4,000 square meter पेक्षा तुमचा समज प्लॉट मोठा असेल तर अशा स्कीममध्ये तुम्हाला इकॉनॉमिकल वीकर सेक्शन साठी काही घरं देणं, 20% ऑफ युअर प्लॉट एरिया तुम्हाला बांधून देणं हे आवश्यक आहे. आणि अशाद्वारे ही जी घरं तुम्हाला बांधून मिळत आहेत ती गव्हर्नमेंटला तुम्हाला हँडओव्हर करावं लागतात त्या पर्टिक्युलर विकासकाला. बरोबर. आणि हे घरांचा उपयोग हे गव्हर्नमेंट असं सोडत करून ज्यांना अत्यंत निकट आहे किंवा अशांना हे अफोर्डेबल प्राइस मध्ये गव्हर्नमेंट देण्याचं ठरवलेलं आहे, तर अशा प्रकारे भरपूर साठा आपल्याकडे निर्माण होणार आहे जो गव्हर्नमेंट यंत्रणेमध्ये, याकडे आपण सगळ्यांनी ग्राहक म्हणून सुद्धा लक्ष ठेवायला हवं. अमित कुलकर्णी, खूप खूप धन्यवाद. आपल्याकडे वेळ कमी आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती, एक घोटाळा पुण्यातला आहे जो आपण प्रेक्षकांसमोर ठेवला, पण अशा प्रकारच्या घोटाळ्यांमध्ये फसू नका त्यासाठीची आवश्यक माहिती अमित कुलकर्णी यांनी आपल्याला दिलेली आहे. महत्वाचं आणखीन एक गोष्ट ही आहे की मॅपल घोटाळ्यामध्ये सरकारने हस्तक्षेप केला आणि त्यामुळे काही लोकांना त्यांचे पैसे परत मिळाले, तशाच प्रकारे हा सम्यक घोटाळा जो मॅपल पेक्षाही मोठा आहे त्यामध्ये सुद्धा पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि जे अनेक कष्टकरी आहेत ज्यांच्या कष्टांचे पैसे बुडालेले आहेत ते पैसे त्यांना परत मिळावेत हीच अपेक्षा आहे. सध्या इथेच थांबूयात, पहा फक्त आयबीएन लोकमत.